हेलो फ्रेंड्स वेलकम टू सांबर क्लासेस अपन स्टार्ट के चैप्टर नंबर वन को चैप्टर है तो तो है एंगल एंड इट्स मेजरमेंट एंगल एंड इट्स मेजरमेंट बेसिक कन्सेप्ट घर कल अपन झिरो अँगल ही कन्सेप्ट बघितली होती त्या व्हिडिओमध्ये कोणाला झिरो अँगल म्हटलंय तर या केसमध्ये दिसतोय तुम्हाला ओ ए हा काय आहे तो आहे इनिशियल रे हॅज झिरो रोटेशन त्याला जर रोटेशन नसेल देन इट डज नॉट रोटेट देन द एंगल सो फॉर्म इज कॉल्ड झिरो अँगल तो रोटेट होत नाही म्हणजे त्याचा इनिशियल आणि टर्मिनल हा जर ओव्हरलॅप होत असेल तर इथे बघा तुम्हाला दोन रे दिसत आहे पहिला दिसतो तो ओ ए आणि सेकंड दिसतो ओबी ते कोइनसाइड झाले म्हणजे इथला अँगल हा किती आहे झिरो अँगल ओके ठीक आहे नेक्स्ट जी टर्म आहे ती आपल्याला डिफाईन करायची ती काय आहे ती आहे वन रोटेशन अँगल आता ओ ए आणि त्याने जर एक रोटेशन जर कंप्लीट केलं इथून स्टार्ट केला आणि परत त्या जागेवर आला म्हणजे हा ओ ए आणि ओ बी जरी तो कोइन होत असेल पण स्टार्टिंगला कोइन होत नाही एक रोटेशन नंतर जर कोइन होत असेल तर त्याला म्हटलं तर वन रोटेशन अँगल आणि वन रोटेशन अँगलची जी व्हॅल्यू असते ती किती असते थ्री हंड्रेड सिक्स्टी डिग्री ओके नेक्स्ट आहे तो स्ट्रेट अँगल स्ट्रेट अँगलमध्ये ओ ए आणि ओ बी यांच्या डायरेक्शन या एकमेकांच्या कशा असतील ऑपोजिट असतील म्हणजे इनिशियल आणि टर्मिनल रे यांच्या डायरेक्शन जर ऑपोजिट असेल तर त्याला म्हटलं तर स्ट्रेट अँगल आणि त्या स्ट्रेट अँगलची व्हॅल्यू असते वन एटी डिग्री हाँ, आता आज आपण स्टडी करतोय तो म्हणजे राईट एंगल वन फोर्थ ऑफ वन रोटेशन एंगल इज कॉल्ड वन राईट अँगल मी सांगितलं की एक जर कंप्लीट रोटेशन झालं वन रोटेशन त्या वन रोटेशन मध्ये किती अँगल होत होता थ्री सिक्स्टी डिग्री आणि त्याचा जर वन फोर्थ घेतला म्हणजे किती तो थ्री सिक्स्टी डिवायडेड बाय फोर म्हणजे नाईन्टी डिग्री आता या केसमध्ये आपण जनरली काय म्हणतो हा एक्स एक्सिस आणि हा कोणता आहे वाय एक्सिस एक रोटेशनचे हे वन टू थ्री फोर किती पार्ट झाले चार पार्ट झाले मग या फिगरमध्ये ओ ए हा जो रे आहे हा रोटेट झाला हा रोटेट झाला आणि त्याची जी फायनल पोझिशन ती कोणताली ओ बी सो ओ ए टू ओ बी असा जर होत असेल तर इथला जो अँगल आहे त्याला म्हटलं तर राईट अँगल ओके ठीक आहे नेक्स्ट आहे ते अँगल इन स्टँडर्ड पोझिशन काय म्हटले त्यांनी अँगल इन स्टँडर्ड पोझिशन त्यामध्ये काय सेंटेन्स दिले इन द रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट सिस्टीम अ डायरेक्टेड अँगल विथ इट्स वर्टेक्स टेक्स ऍट ओरिजिन हा ओरिजिन आहे आणि हे डायरेक्टेड अँगल त्यांच्या डायरेक्शन नुसार अँड द इनिशियल रे अलॉग द पॉझिटिव्ह एक्स एक्सिस काय जबरदस्त कंडिशन टाकली त्यांनी त्यांनी क्लिअर सांगितलंय की तो जो इनिशियल रे आहे इनिशियल रे कुठे पाहिजे तो एलॉन्ग एलॉग द पॉजिटिव एक्स एक्सि तो जो एलॉन्ग पॉजिटिव एक्स कॉल्ड स्टैंडर्ड यानी जे तैयार के लिए तैयार के लिए हा, रोटेट को एक्स ओपी बे रोटेटी तो हा एंगल है नर एक्स ओ क्यू एक्स ओ क्यू इतना दाखला नक्स ओ आर इतना रोटेट के ला. पंते डायरेक्शन है अंद आइडर एंटीक्लॉकवाइज और क्लॉकवाइज हे जे एंगल है कि जहाँ मधे तो जो इनिशियल रे तो कुत्ते तो अलोंग डी पॉजिटिव एक्स एक्सिस चन्नम लता एंगल इन स्टैंडर्ड पोजिशन ओके नेक्स्ट आये थे एंगल इन अ क्वाड्रंट नाव संगीत ले कि त्या अँगल आता या केस मध्ये मी सांगितलं दोन ऍक्सिस आहे ते एक्स अँड वाय हा वाय ऍक्सिस हा कोणता एक्स ऍक्सिस तर इनिशियल रे हा कुठे असेल त्या अलॉंग ऍक्सिस एकस मी इथं नाव दिलं इनिशियल रे कोणता आहे ओ ए पण तो जो टर्मिनल रे तो कुठे असेल समजा या पोझिशनला असेल इथे मी त्याला ना नाव दिलं पी हा फर्स्ट मध्ये इथून स्टार्ट केलं ओ ए टू इथे आला तो याला नाव दिलं मग क्यू किंवा ओ ए पासून इकडे मिळाला तो म्हणजे हा अँगल कोणता ओ आर मी तीन अँगल दाखवतो पहिला कोणता अँगल ए ओ पी ए ओ पी किंवा तुम्ही एक्स ओ पी म्हटलं तरी चालतं बघा एक्स ओ पी सेकंड अँगल कोणता एक्स ओ क्यू यालाच म्हटलं तर अँगल एक्स ओ पी पहिला होता बरं का सेकंड अँगल कोणता सांगितला एक्स ओ क्यू आणि थर्ड कोणता एक्स ओ आर अँगल एक्स ओ आर तर त्यांचे जे टर्मिनल आर्म आहे आता पहिल्याचा टर्मिनल आर्म कोणता ओपी हा कोणत्या कॉर्डरमध्ये आहे फर्स्ट क्वार्डरमध्ये सेकंड जो अँगल सांगितला एक्स क्यू एक्स क्यू याचा टर्मिनल आर्म हा कोणत्या कॉर्डरमध्ये आहे सेकंड क्वार्डरमध्ये किंवा अँगल एक्स ओ आर याचा जो टर्मिनल हा कोणत्या क्वॉर्डरमध्ये थर्ड कॉर्नर असे जे अँगल असतील त्यांना म्हटलं तर अँगल इन अ क्वाड्रंट नेक्स्ट आहे क्वॉर्ड्रंटल अँगल कोणाला म्हटलं तर क्वाड्रंटल अँगल अ डायरेक्टेड अँगल इन स्टँडर्ड पोझिशन हुज टर्मिनल रे लाइज आता हा टर्मिनल रेला रिलेटेड आहे की टर्मिनल रे कुठे पाहिजेत आयदर अलँग द एक्स ऍक्सिस और अलॉंग वाय ऍक्सिस आता या केसमध्ये इनिशियल रे मी असा कन्सिडर केला ओ पी आणि टर्मिनल रे कोणता ओ क्यू इनिशियल रे जसा अलॉंग एक्स एक्सिस आहे टर्मिनल पण कसं आहे वाय वक्सिस अशा अँगलला म्हटलं तर क्वाड्रंटल अँगल आता हा ओ पी ओ क्यू मग कोणता अँगल तयार झाला एक्स ओ क्यू क्युवा आता ओ पी जसा हा इनिशियल नेक्स्ट कोणता घेतला मी ओ आर तो पण अलॉंग द कसा आहे एक्स सो अँगल एक्स ओ आर याला पण काय म्हटलं तर क्वाड्रंटल अँगल क्युवा टर्मिनल ता तो को एक्ष ओ एस तो एंगल तैयार एंगल पी ओ एस पीओ एसते एंगल है कॉडेंटल एंगल इधे एक्जाम्पल देगा इन द फिगर एंगल एक्स ओ पी आता शो करू अपन एक्स ओ पी लाइन वर व इनिशियल टर्मिनल कूठे एलॉंग द एक्स एक्सि नेक्स्ट एंगल एक्स ओ क्यू एक्स ओ क्यू ब टर्मिनल एंगल कुछ तो एंगल एक्स ओ आर एक्स ओ आर टर्मिनल कुछ एलॉंग द एक्स एक्सिस एंड एंगल एक्स ओ एस एंगल एक्स ओ एस बत केस मध्य तो जो टर्मिनल रे तो आईदर एलॉंग द एक्स एक्सिस एक्सिंग एलॉंग द वायक्सल क्वारंटल एंगल नेक्स्ट है तो को टर्मिनल एंगल हा एक इम्पॉर्टंट है को टर्मिनल एंगल को बताया लक्ष कक्ष डायरेक्टेड एंगल्स ऑफ डिफरंट अमाउंट ऑफ रोटेशन हैविंग द सेम पोजिशन ऑफ पोजिशन सेम को इनिशियल रे एंड टर्मिनल रे दे आर कॉल्ड को टर्मिनल एंगल आता मी का तो इनिशियल रे घो ओ ए हा इनिशियल रे आणि से। असा रोटेट झाला आणि हा मी दाखवला हा टर्मिनल रे कोणता ओ बी आणि इथं मेजर केला हा काहीतरी अँगल आला असेल सेकंड पोझिशन मध्ये मी काय केलं की हा आहे तो इनिशियल रे कोणता ओ ए आणि असा रोटेट झाला आणि परत त्या जागेवर आला किंवा ह्या बाजूने रोटेट झाला तिथे आला त्याचं रोटेशन मी दाखवलं पहिल्या केसमध्ये कोणतं होतं अँटी क्लॉकोय आता असा रोटेट होऊन इथे आला मग हा अँगल मेजर केला हा अँगल मेजर केला आणि तिसऱ्या केस मध्ये काय केलं मी की हा ओरिजिनल आहे इनिशियल आहे तो इथून एक रोटेशन कंप्लीट केलं इथून एक रोटेशन कंप्लीट केलं आणि परत पुढे गेला आणि त्या पोझिशनला आला या ज्या तीन फिगर आहे ना तिन्ही फिगरमध्ये इनिशियल आणि टर्मिनल रे त्यांच्या पोझिशन कशा आहे सेम पण जे अँगलचं मेजरमेंट केलं ते इक्वल नाही पहिल्या केसमध्ये हा जर मेजर केला तर हा किती आहे थर्टी डिग्री या केसमध्ये टोटल एक सर्कल म्हणजे किती आहे थ्री सिक्स्टी यातला हा जर मायनस केला तर हा जो अँगल हा असणार आहे थ्री थर्टी आणि या केसमध्ये एक कम्प्लीट सर्कल त्याची थ्री सिक्स्टी आणि हे परत थर्टी तर हा होणार आहे थ्री नाईन्टी डिग्री हा काय आहे याला नाव दिलं मी बी ओ ए बी तीन फिगरमध्ये तीन अँगल पहिला सांगितला थर्टी सेकंड सांगितला थ्री थर्टी आणि थर्ड सांगितला थ्री नाइंटी हे जे अँगल आहे यांना म्हटलं को टर्मिनल अँगल को टर्मिनल अँगलमध्ये इनिशियल रे आणि टर्मिनल रे वेगवेगळ्या कॉम्बिनेशनमध्ये त्यांच्या पोझिशन चेंज होत नाही बघा आता या तिन्ही ज्या फिगर आहे दिसायला कशा आहे सेम पण अँगलचं से मेजरमेंट केलं तर ते अँगल कसे आहे डिफरंट आहे अशा अँगलला म्हटलं तर टर्मिनल अँगल बघा हे दाखवले को टर्मिनल अँगल हे फिगरमध्ये दाखवलेलं फिगर वन फिगर टू फिगर थ्री इन फिगर तर डायरेक्टेड अँगल्स हैविंग मेजर थर्टी डिग्री थ्री नाईन्टी डिग्री मायनस थ्री थर्टी डिग्री आता मायनस का घेतला काल ते कन्सेप्ट सांगितली क्लॉकवाइज रोटेशन असेल तर तो काय घेतो निगेटिव्ह अँगल हॅव द सेम

थ्री सिक्स्टी ते जे अँगल आहे त्यांचा जर डिफरन्स घेतला तर हो, तो किती असतो आयदर थ्री सिक्स्टी डिग्री और इंटिग्रल मल्टिपल ऑफ थ्री म्हणजे तीनशे साठच्या पटीत वन टाइम टू टाइम थ्री टाइम म्हणजे थ्री सिक्स्टी इंटू वन थ्री सिक्स्टी इंटू टू हे जर केलं तर हा होतो थ्री सिक्स्टी डिग्री हा होतो सेवन टू या फॉर्मेटमध्ये इंटिग्रल मल्टिपल ऑफ थ्री सिक्स्टी असेल तर त्यांना आपण म्हणतो हो टर्मिनल एंगल आता हे एंगल काय करायचे मेजर करायचे हो अँगलचं काय करायचं मेजरमेंट करायचं द अमाऊंट ऑफ रोटेशन फ्रॉम द इनिशियल रे हा सांगितलं मी तुम्हाला हा कोणता आहे इनिशियल रे ओ ए टू द टर्मिनल रे हा आहे टर्मिनल रे कोणता ओ गिव्हज द मेजर ऑफ अँगल हा याचं जे रोटेशन आहे इनिशियल किती रोटेशन झालं इनिशियल टू टर्मिनल जाताना हा जो एक्स इथे शो केलाय ना त्याला म्हटलं तर मेजर ऑफ अँगल एंगलचं मेजरमेंट आणि हे जर मेजरमेंट करायचं असेल तर त्यासाठी दोन सिस्टीम आहे टू सिस्टीम कोणती कोणती त्यातली जी फर्स्ट सिस्टीम त्याचं नाव आहे सेक्साजेसिमल सिस्टीम ऑर डिग्री मेजर त्यामध्ये डिग्रीमध्ये आपण त्या अँगलचं काय करतो मेजरमेंट करतो आणि दुसरी जी है, सिस्टीम आहे त्याला म्हटलं तर सर्क्युलर सिस्टीम आणि त्यामध्ये अँगलचं युनिट असतं रॅडियन ठीक त्यातली ही पहिली सिस्टीम कोणती आहे ती जेसिमल सिस्टीम और डिग्री मेजर सिस्टीम आता या सिस्टीम मध्ये काय होतं द युनिट ऑफ मेजरमेंट ऑफ अँगल इज डिग्री सांगितलं मी अशा पद्धतीने जर तुम्ही अँगल मेजर केला तर त्याचं युनिट काय दाखवतो डिग्री वन रोटेशन अँगल इज डिवायडेड टू थ्री सिक्स ज्यावेळेस एक रोटेशन कंप्लीट करतो ना तर एक रोटेशनचा जेवढा काय अँगल झाला असेल ना तो, तो कशाने डिवाईड होतो थ्री सिक्स्टी पार्ट मध्ये एक रोटेशनचा थ्री सिक्स्टी पार्ट मध्ये तो काय होतो डिवाइड होतो अँड वन पार्ट ऑफ दॅट इज कॉल्ड वन डिग्री म्हणजे एक जो पार्ट आता तीनशे साठ चे जर आपण काय केले तीनशे साठ भाग केले तो एक भाग म्हणजे काय होतो तो वन डिग्री हे त्याचं काय असणार आहे नोटेशन इट इज डिनोटेड बाय वन डिग्री हा ठीक आहे त्यावेळेस तो प्रोटेक्टर घेता ना तो प्रोटेक्टर कसा आहे हाफ सर्कल आणि त्यावर जर मार्किंग बघितले असेल तुम्ही तो तो तर टोटल किती असते एका साईडला झिरो पासून तर वन एटी पर्यंत अजून एक प्रोटेक्टर जर मी या साईडला असं जर प्लेस केला तर हा पण किती वन एटी सो वन एटी पण वन वन एटी प्लस वन एटी एका सर्कलसाठी एका रोटेशन मध्ये एका रोटेशन मध्ये किती होतो इन वन रोटेशन एका रोटेशन मध्ये तो अँगल असतो थ्री सिक्स्टी डिग्री त्याचा एक पार्ट म्हणजे काय असतो तो वन डिग्री ही झाली पहिली सिस्टीम आता सेकंड जी सिस्टीम आहे त्याला म्हटलं तर रॅडियन सिस्टीम हे कन्व्हर्जन केलंय मग जसं डिग्री आहे डिग्री आणि मिनिट यांचं काय दिले है? रिलेशन वन बाय सिक्स्टीन पार्ट ऑफ वन डिग्री स्कॉड वन मिनिट याला म्हटलं तर वन मिनिट असं डिनोट केला तो वन आणि डॅश जर दाखवलं तर हे होतं वन मिनिट पुढे आणि वन बाय सिक्स्टीन पार्ट ऑफ वन मिनिट इज कॉल्ड वन सेकंड वन आणि अशा डबल जर डॅश असेल तर त्याला म्हटलं तर वन सेकंड हा आहे वन डिग्री डॅश असेल याला म्हटलं तर वन डिग्री वन डिग्री वन आणि डॅश असेल त्याला म्हणतात वन मिनिट आणि वन डबल डॅश असेल त्याला काय म्हणता वन सेकंड सो वन डिग्री इज इक्वल टू सिक्स्टी मिनिट वन मिनिट इज इक्वल टू सिक्स्टी सेकंड आता मेजर ऑफ एंगल ऑफ वन रोटेशन इज एका रोटेशनचं किती असतं ते थ्री सिक्स्टी डिग्री स्ट्रेट लाईन असेल ही स्ट्रेट लाईन असेल तर इथून इथपर्यंत जर मेजर केलं तो किती असतो वन एटी डिग्री आणि तोच जर राईट अँगल असेल या पद्धतीने तर त्याचं मेजरमेंट किती असतं एक सर्कल कंप्लीट असेल तर एका सर्कल साठी तो असतो थ्री सिक्स्टी डिग्री हाफ सर्कल साठी वन एटी आणि राईट अँगल म्हणजे किती नाईन्टी डिग्री ओके आणि ही जी सेकंड मेजरमेंटची सिस्टीम आहे काय म्हणतात त्याला रॅडियन मेजरमेंट सिस्टीम आता या रेडियन मेजरमेंट सिस्टीम मध्ये काय दिलेलं आहे का त्याचं जे मेजरमेंट केल्यानंतरचं जे युनिट असतं ते काय असतं रेडियन डिग्रीमध्ये जसं अँगल्स युनिट काय असतं डिग्री तसं या सिस्टीममध्ये एंगल्स युनिट काय असतं रॅडियन काय केलं त्यासाठी की एक सर्कल आणि ओ हा त्याचा काय आहे सेंटर आणि सर्कलवर दोन पॉइंट कन्सिडर केले एक पॉइंट ए आणि सेकंड पॉईंट कोणता बी ओ ए म्हणजे काय झालं त्याची रेडियस ओ बी म्हणजे काय रेडियस आणि ए टू बी हा जो आर A B आर, A आर, B आर, आर्क आहे ए टू बी तो पण किती आर बापरे म्हणजे आता ओ ए सुद्धा आर ओ बी सुद्धा आर आणि आर सुद्धा किती एवढा जर आर्क म्हणजे हा इनिशियल रे जर एवढा आर्क ट्रेस करत असेल तर त्या अँगलला म्हटलं तर वन रेडियन ही त्याची डेफिनेशन दिली सो लेट आर बी द रेडियस ऑफ सर्कल सांगितलं तर मी तुम्हाला विथ सेंटर कोणता आहे ओ परत ए अँड बी द टू पॉइंट ऑन द सर्कल या सर्कलवर दोन पॉईंट घेतले सच दॅट द लेंथ ऑफ आर्क आता हा जो आर्क आहे त्या आर्क ची लेंथ किती बघा आर मेजर ऑफ सेंटर अँगल सेंटर अँगलचं मेजर म्हणजे कोणता ए ओ बी याला म्हणतात मेजर ऑफ सेंटर अँगल इज डिफाईन ॲज वन रेडियन तसं वन डिग्री याने डिनोट करतो आपण एक आणि वरती छोटस सर्कल तसं वन आणि डोक्यावर जर इथं सी दिला तर याला म्हटलं तर वन रेडियन ओके दस वन रेडियन इज द मेजर ऑफ अन अँगल हा अँगल बघा अँगल सबस्टेंडेड ऍट द सेंटर ऑफ सर्कल बाय अन आर्क हा जो आर्क आहे ना आर्क हुज लेंथ इज इक्वल टू द रेडियस ऑफ सर्कल मग आर्कची लेंथ आणि रेडियसची लेंथ जी आहे सारखी असते त्याच वेळेस तो सेंटरला सबस्टेंडेड केलेला अँगल त्याची व्हॅल्यू किती असते वन रेडियन ओके इथे थेरोटिकल पार्ट कंप्लीट झालेला आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू यू